नमस्कार टी ई टी पेपर एक आणि पहा पेपर दोन साठी एक पहा महत्त्वाचा घटक ज्याच्यावरती पहा प्रश्न तुम्हाला विचारले जातात पेपर मध्ये एक मार्काचा आणि पेपर दोनमध्ये एक मार्काचा असे दोन मार्काचे प्रश्न तुम्हाला पेपर एक आणि पा पेपर दोनमध्ये विचारले जातात तर पहा तो घटक म्हणजे पहा लोकोक्तिया लोकोक्तियालाच आपण पहा मराठीमधून मनी असं सुद्धा पहा म्हणतो आता हिंदीच्या काय पाहिजे ज्या आहे ज्या मणी आहेत तर त्या या ठिकाणी आपण महत्वाच्या बघणार आहोत एकूण पाच शंभर मणी तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळतील आणि नंतरसुद्धा आपण पुढील व्हिडिओमधून पुढच्या शंभर मणी अशा प्रकारे बऱ्याच आपण लोकोक्तिया हिंदीमधून बघणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला ते पेपरमध्ये पहा उपयोगी पडतील याआधी आपण एक पा व्हिडिओ टाकला होता ज्या मुहावरे असतात वाक्प्रचार असतात तर ते तुम्ही पहा बघू शकता शंभर आपण जे मुहावरे आहेत महत्त्वाचे ते टाकलेले आहेत तर बघा या ठिकाणी पहिली जी लोकोक्ती आहे ती अपनारक अपना परायरक अपनारक परयारख अशी ही लोकोक्ती आहे याचा अर्थ काय होतो अपनारख परयरक म्हणजे अपना बचाकर दुसरो का माल हडप करणं पा अपना बचा कर का माल हडप करणं म्हणजे अपनारख परायरक अपनीकरणी पार उतरणी अपनीकरणी पार उतरणी म्हणजे स्वयं स्वयंका परिश्रम ही काम आता आहे अपनीकरणी पार उतरणी म्हणजे स्वयंका म्हणजे स्वतःच कष्ट या ठिकाणी उपयोगाला येतं अकेला चना बाड नाही सकता अकेला चना बाड नाही फोड सकता म्हणजे याचा अर्थ बघा की अकेला व्यक्ती शक्तीहीन होत आहे म्हणजे जो एकटा व्यक्ती असो तो काही करू शकत नाही किंवा त्याची पाक कमी पडते अशा प्रकारे याचा आपण अर्थ घेऊ शकतो नंतर पहा या ठिकाणी चौथी मन आहे किंवा आपण लोकोक्ति म्हणूया पहा अदजल गगरी छलकत जाय पहा अदजल गगरी छलकत जाय याचा अर्थ होतो पहा ओछा आदमी अधिक इतराता आहे ओछा आदमी अधिक इतरात आहे अंध अंधोमे अंधोमे काना राजा अंधोमे कानाराजा म्हणजे पहा मूर्खोमे मे कम ज्ञानवाला बी आदर पाता, है। में कम वाला भी आदर पाता है। में आहे मूर्खोमे मे कम ज्ञानवाला बी आदर पाहता आहे अंधोमे कानाराजा लोकोक्ति आहे पहा अंधे के हात बटेर लग्न अंधे के हात बटेर लग्न म्हणजे अयोग्य व्यक्ती बिना परिश्रम संयोग से अच्छी वस्तू मिलना अंधे के हात बटर लग्न म्हणजे एखादी अयोग्य व्यक्ती असेल आणि तिला म्हणजे जरी आपण काम नाही केलं तरी सुद्धा चांगली जी वस्तू आहे ती मिळते म्हणजे अंधे के हात बटर लग्न अंधा पिसे कुत्ता खाय अंधा पिसे कुत्ता खाय म्हणजे आंधाळ दळतानी पा कुत्रपीठ खातं असे मराठीमध्ये मना आहे तर मूर्खों की मेहनत का लाभ अन्य उठाते हे से अयोग्य को लाभ कोलतात अंधा पिसे कुत्ता खाय म्हणजे मूर्खांची जी मेहनत आहे त्याच्या ठिकाणी लाभ इतर उठवतात किंवा घेतात से अयोग्य लाभ मिळतो नंतर आठवी लोकोक्ते पा अबपछताहे होता क्या जब चिडिया चुग गई खेद अबपछताय होता क्या जब चिडिया चुग गई म्हणजे अवसर निकल जाणे पर से लाभ नाही ठीक आहे अवसर संधी एकदा निघून गेली की मग परत प्रस्तावा करून काय उपयोग नसतो आंधे के आगे अपने नैना खावे आंधे के आगे अपने नैना खावे म्हणजे निर्दय व्यक्ती या अयोग्य व्यक्तीचे सहानुभूती की अपेक्षा करणं व्यक् व्यर्थ आहे पहा निर्दय व्यक्ती असेल अयोग्य व्यक्ती असेल त्याच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा आपण नाही करू शकत म्हणजे आंधे के आगे रव्ये अपने नैना खावे नंतर अपनी गली मे भी शेर होत आहे हे आपल्या सर्वांना पहा परिचयाचे आहे अपने क्षेत्र मे कमजोर भी बलवान बन जाता है परंतु त्याचा अर्थ समजून घ्या की अपने क्षेत्र मे कमजोर भी या ठिकाणी शक्तिवान बलवान असतो आपली गली कुत्ता भी शेर होत आहे अंधेर नगरी चौपट राजा अंधेर नगरी चौपट राजा याचा अर्थ काय होतो प्रशासन की अयोग्यता असेल सर्वत्र अराजकता अजाना म्हणजे प्रशासनाची अयोग्यता असेल त्याच्यामुळे पा सर्वत्र अरजकतापा मास्ते अंधेर नगरी चौपट राजा आखे अंधा आहे चाहे दो आखे म्हणजे या ठिकाणी अंधा एक मागतो दोन डोळे मिळतात अशा प्रकारची हिमन आहे अंधा क्या आहे दो आखे बिना प्रयास वांछित वस्तू वस्तू का मिल जाणार म्हणजे कोणते प्रयत्न करता एखादी वस्तू जी मागितलेली वस्तू आहे ती मिळून जाणं म्हणजे अंधा क्या आहे दो आखे बडी या बहिस अक्लबडी या बहिस म्हणजे शारीरिक बलसे बुद्धिबल श्रेष्ठ होत आहे चारिक बलपेक्षा बुद्धिबळ या ठिकाणी श्रेष्ठ असतं बुद्धिबळ श्रेष्ठ असतं आपणा हात जगन्नाथ आपना हात जगन्नाथ म्हणजे आपण काम आपण हातोळ ठीक राहत आहे आपण हात जगन्नाथ म्हणजे आपलं काम आपल्याच था हाताने केलं पाहिजे आपली आपणी डपली आपणा आपणा राग आपली आपली डपली आपना आपना राग म्हणजे तालमेल का अभाव सबका अलग अलग मत होणा म्हणजे याचे तर तीन अर्थ आहेत पा तालमेल का अभाव म्हणजे ताळमेळ नसणं सबका अलग अलग मत प्रत्येकाचं वेगळं मत असणं एकमताचा अभाव एकमताचा अभाव अशा प्रकारे या मनीचा अर्थ होतो अपनी अपनी डपली अपना अपना राग नंतर या ठिकाणी अंधा भाटे रेवडी फिर 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 अपनोंकी दे अंधा भाटे रेवडी फिर फिर अपनोंकी दे म्हणजे स्वार्थी व्यक्ती अधिकार पाकर आपण लोगोंकी सहायता करता आहे जो सार्त... स्वार्थी व्यक्ती असतो तो अधिकार या ठिकाणी पण मिळतो आणि अधिकार घेऊन तो या ठिकाणी आपल्या व्यक्तींची काय करतो पास मदत करतो अंत भला तो सब भला कार्य का अंतिम चरण ही महत्त्वपूर्ण होता जे शेवटचे चरण असे टप्पा असतो महत्त्वाचा असतो म्हणजे अंत भला तो सब भला बैल मुझे मार याचं जाणबूज कर मुशीबत मी फंसना आम के आम गुटली के दाम आम के आम गुटली के दाम म्हणजे हर प्रकार का लाभ या एक काम से दो लाभ म्हणजे एकाच कामातून दोन लाभ किंवा प्रत्येकाच या ठिकाणी हर प्रकारचा लाभ मिळतो म्हणजे आम के दाम गुटलीके दाम आक का अंधा नाम नयन सुख आख का अंदा नाम नयन सुख म्हणजे गुणोंके विपरीत नाम होणार म्हणजे गुण एक एक असतात आणि त्यांचे नाव वेगळेच असतात त्यांना आख का अंदा नाम नयन सुख आगे कुवा पिछे खाई तो और सब और से विपत्ती मे फसना हे आपल्या सर्वांना माहिती आहे पहा नंतर इकडे आठ तिकडे वीर याचा अर्थ असतो आप भला जग भला आप भला जग भला म्हणजे अपने अच्छे व्यवहार से सब जग आदर मिळत आहे सगळीकडे आपला आदर मिळतो आयथे हरिभजन ओटन लगे कपास आयेथे हरिभजन को ओटन लगे कपास याचा अर्थ काय होतो से भटक जाना म्हणजे उद्देश आपला काय आहे तर त्याच्यापासून या ठिकाणी आपण लांब जातो किंवा भटक जातो तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी आय ए हरिभजन ओटन लगे कपास दुसरा अर्थ होतो याचाच की श्रेष्ठ काम करणे की बजाय तुच्छ कार्य करणार एखादं श्रेष्ठ काम करायचं होतं परंतु आपण वेगळंच काहीतरी तुच्छ कार्य करतो विशेष की अपेक्षा कर किसी अन्य कार्य मे लग जाना कार्य विशेष की अपेक्षा कर आपण दुसऱ्याच कामामध्ये लागतो म्हणजे आय ते हरिभजन लेकिन ओटन लगे कपास तर याचे तीन अर्थ लक्षात ठेवा आधा तितर आधा बटेर आधा तितर आधा बटेर याचा अर्थ काय होतो पा अनमेल मिश्रण अनमेल मिश्रण किंवा दुसरा अर्थ बाबा बेमेल चिजे जिन्मे सामंजस्य सा अभाव हो म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की म्हणजे वेगळंच काहीतरी पाक घडतं त्याला बेमेल जिनमे जिन्मे का अभाव हो म्हणजे आधा ते तर आधा बटेर इन तिलो मे तेल नहीं, इन तिलो मे तेल नाही म्हणजे किसी लाभ की आशा न होना किसी लाभ काय आशा न होना म्हणजे इन तिलो मे तेल नाही कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवणं आठ कनौजीए चुल्ले आठ कनौजीए चुल्ले म्हणजे फुट होणार काय होणार पहा फूट होणा आठ कणवजी नऊ चुल्ले फुट होणा म्हणजे आपण म्हणून पहा वेगवेगळं होणं उलटा चोर को डाटे आपणा अपराध न मानना और पुछने वाले को कोही दोषी ठराना को कोही दोषी ठरा म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की उलटा चोर को डाटो आपला अपराध नाही मानायचा पण दुसराच आपण या ठिकाणी दोषी ठरवून मोकळ होणं उलटी उलटे बास बरेलिको उलटे बास बरेलिको याचा अर्थ काय होतो पहा विपरीत कार्य या आचरण करणं विपरीत कार्य चुकीचं काम करणं किंवा आपलं आचरण करणं उलटे बरे लिखो उधो का न लेना न माधोका का देना उधो का न लेना न माधोका देना म्हणजे काय किसी से कोई मतलब न रखना आ, सबसे अलग म्हणजे प्रत्येकापासून वेगळं किंवा कोणाशीच काही अर्थ ठेवायचा नाही किंवा काही संबंध ठेवायचा नाही म्हणजे उधो का न लेना ना माधोका लेना उंची दुकान फिका पकवान उंची दुकान फिका पकवान म्हणजे काय वास्तविकता से अधिक दिखावा दिखावाही दिखावा, दिखावा केवळ बाहरी दिखावा म्हणजे उंची दुकान फिका फक्कवान आपण म्हणतो वास्तविकता जे आहे त्यापेक्षा वेगळंच दाखवायचं दिखावाही दिखावा, दिखावा। म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे केवळ बाहेरी बाहरी दिखावा अंड के मोह जिरा उंट के मोहमे जिरा याचा अर्थ काय होतो आवश्यकता की नगण्य पूर्ती आवश्यकता की नगण्य पूर्ती म्हणजे आवश्यक जास्त आहे त्याची पूर्ती कमी आहे नगण्य आहे म्हणजे ऊट के मोहमे जिरा कारण उट उंट मोठा आहे आणि त्याच्यात तुम्ही जर जिरा दिला तर म्हणजे काय आपलं आवश्यक जास्त आहे परंतु जर तुम्हाला कमी मिळत असेल तर आवश्यकता की नगण्यपूर्ती म्हणजे उटके मोहमे जिरा उखली में सिर दिया तो मुसलका कॅडर म्हणजे उखली म्हणजे उकळीमध्ये जर तुम्ही डोकं दिलं तर म्हणजे मुसळ आहे त्याची काय तुम्हाला भीती त्याचा अर्थ काय होणार जब तुम्ही जर दृढ निश्चय केला असेल लिया तो से क्या गबरना घबराना म्हणजे जब दृढ निश्चय तुम्ही केला आहे एखादा दृढ निश्चय केलेला असेल तर ज्या अडचणी आहेत त्यापासून तुम्ही काय घाबरायचं म्हणजे उखल उखली मे सिर दिया तो मुसलका कॅडर ऊंट उंट किस करवट बैठता आहे उंट किस करवट बैठता आहे म्हणजे परिणाम अनिश्चितता होणार म्हणजे या ठिकाणी जो ऊट आहे तो कोणत्या बाजूने बसतो कुठल्याही बाजूने बसू शकतो म्हणजे जो, जो, जो परिणाम येणार आहे त्याची अनिश्चितता असणं म्हणजे परिणाम अनिश्चितता होणार एक पंथ दो काच एक पंथ दो काच याचा अर्थ काय पहा बरेच अर्थ दिले पहा की एक काम से दोहरा लाभ एक काम से दोहरा लाभ एकाच कामातून दोन लाभ मिळणं एक से दो कार्य करणं एकाच पद्धतीने दोन काम करणं एक साधनाशी दो कार्य करणं एका साधनाने दोन काम करणं म्हणजे एक पंत दो काज म्हणजे एका दगडात दोन पक्ष आपण म्हणतो तर तसं एक आणार बिमार एक आणार बिमार म्हणजे वस्तुकम चाहनेवाले अधिक म्हणजे या ठिकाणी वस्तू कमी आहेत आणि त्याला म्हणजे मागणी जास्त एक अनार सौ बिमार एक स्थान केली सेकडो प्रत्याशी एक स्थान के लिए सेकडो प्रत्याशी म्हणजे आता लक्षात ठेवा की एका जागेसाठी जर शंभर त्या ठिकाणी मुलाखतदार असतील तर त्याचा अर्थ मुला मुहावर सॉरी जी लोक त्या ती होणार आहे की एक अनार सौ बीमार एक मछली सारा तलाब गंदा कर देती आहे की एक की बुराई से साथी बी बदनाम होते आहे सगळे ठिकाणी बदनाम होतात एक मॅन दो तलवारे नाही समासक्ती एका मॅनमध्ये दोन ठिकाणी राहू शकत नाही दो प्रशासक ही जग एक साथ शासन नाही सकते एक हातचे ताली नाही बसती म्हणजे लढाई का कारण दोन पक्ष होते हे एक तो करेला दुजे नीम चढा एक तो करेला दुजे नीम चढा याचा अर्थ काय होतो पहा की बुरेसे और अधिक बुरा होणार म्हणजे जो वाईट आहे त्याच्यापेक्षा अधिक वाईट किंवा अधिक वाईट होणं म्हणजे एक तो करेला दुजे निम चढा म्हणजे एक करेला आहे त्याच्यापेक्षा दुजा निम चढा तर एक बुराई के साथ दुसरी बुराई का जड जाणार एक वाईट आहे एक वाईट सवय त्यापेक्षा अजून वाईट सवयी जोडणं म्हणजे एक तो करेला दुजे निम चढा कागज कागज की नाव नाही चलती काग जी कागदाची नाव आहे ती चलत नाही म्हणजे से किसी कार्य में सफलता नाही मिळते तुम्ही जर बेईमानी करत असाल तर कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही यश मिळणार नाही म्हणजे कागज की नाव नाही चलती काला अक्षर बराबर बघा ही तुम्हाला तुम्ही जर प्रिव्हियस इयरचा व्हिडिओ बघितला असतील तर त्याच्यामध्ये पहा ही पूर्णपणे आहे तसा प्रश्न विचारला गेला होता काला अक्षर बराबर म्हणजे बिलकुल निरक्षर होणार काय त्याचा अर्थ होतो पहा काला अक्षर बराबर म्हणजे बिलकुल निरक्षर होना कंगाली में आटा गिला कंगाली में आटा गिला म्हणजे संकट पर संकट म्हणजे संकटावर संकट येणे म्हणजे कंगाली में आटा गिला कोयले की दलाली में हात काले कोयले की दलाली में हात काले म्हणजे बुरे काम का परिणाम भी बुरा होता हैदृष्टो की से कलंकित होते हे दृष्टोंची संगती असेल बुरे काम केलं तर ते अडिका बुरा म्हणजे कोयले की दलाली में हात काले का वर्षा जब कृषी सखाने का वर्षा जब कृषी सुखानी अवसर बीत पर साधन की प्राप्ती बेकार म्हणजे अवसर संधी जर निघून गेली तर साधन तुम्हाला जर मिळालं तर ते काय उपयोगाचं म्हणजे या ठिकाणी का वर्षा जब कृषी सुखानी म्हणजे वर्षाचं काय करायचं म्हणजे पावसाचं काय करायचं जर या ठिकाणी संधी निघून गेली असेल पिक आलेले असतील तर या ठिकाणी कही कही की ईट कही का रोडा बहानु बहानुमतीने कुणबा जोडा बघा ही एक थोडीशी वेगळीच आहे पा कही की ईट कही का रोड़ा भानुवती ने कु जोड़ा ऐसा अर्थ का है तो अलग अलग स्वभाव वालों को एक जगह एकत्र एक करना अलग अलग स्वभाव वालों को एक जगह एकत्र एक करना इधर उधर से सामग्री जुटाकर कोई निकृष्ट वस्तू का निर्माण करणार इकडे तिकडली सामग्री आपण घेतली परंतु एखादी निकृष्ट वस्तू आपण जोडली तयार केली किंवा वेगवेगळ्या स्वभावाचे एक लोक एकत्र करणं म्हणजे कही की ईट कुठली तरी ईट असेल कही का रोडा असेल भानुमतीने कुणबा जोडा याचा अर्थ असा होतो कवी नाव गाडी पर कवी गाडी नाव पर म्हणजे कधी नाव गाडीवरती आहे गाडी कधी नाववरती आहे तर एक दुसरे काम आणा परिस्थिती बदलती राहते म्हणजे एकमेकांच्या काम यायचं परिस्थिती या ठिकाणी बदलत असते कभी नाव गाडी पर कभी गाडी नाव पर म्हणजे थोडक्यात आपण इथं म्हणू शकतो की परिस्थिती बदलत असते परिस्थिती एकसारखी राहत नाही काबूल मे क्या गदे नाही होते काबूलमध्ये काही गाडवर राहत नाहीत का म्हणजे मूर्ख सब जग मिळते ठीक आहे कहने पर कुमार गदे पर नाही चढता कहने पर कुमार कुंभार म्हणजे काय या ठिकाणी कुंभार हा गाडावरती चढत नाही से जिद्दी व्यक्ती काम नाही करता म्हणजे सांगूनच जो जिद्दी व्यक्ती आहे तो पहा काम करत नाही एखादा जिद्दी व्यक्ती असतो तुम्ही त्याला कितीही सांगा तो काम करत नाही म्हणजे पर कुमार गदे पर नाही चढता लक्षात ठेवा अर्थ खूप वेगळे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे कन्फ्युज होणारे प्रश्न किंवा कन्फ्यूज होणारे पाणी लोकोक्ती आहेत त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा सारखे सारखे बघा किंवा लिहून ठेवा पर कुमार पर नाही चढता म्हणजे से जिद्दी व्यक्ती काम नाही करता कोऊन रूप होऊ हम हमे का हानी कोवून रूप होऊ हमे का म्हणजे का काय मतलब, मतलब रखना आपल्याच कामाच्या ठिकाणी मतलब रखना कोऊन रूप होऊ हमे का हानी कौवा चला हंस की चाल चला हंस की चाल आणि खालीपा काय आहे त्या ठिकाणी भूल गया आपने बी चाल अपने भी चला हंस की चाल भूल गया आपना बी गया आपणी बी चाल म्हणजे काय दुसरों दुसरों के अनधिकार अनुकरण दुसरों के अनधिकार अनुकरण से अपनी रीति रिवाज भूल जाना म्हणजे दुसऱ्यांचं आपण वेगळं जे काय अनुकरण आहे ते करून आपला जो रिवाज आहे तो आपण बोललो म्हणजे कौवा चला हंश की चाल भूल गया अपनी बी चाल कवी घी गनता गना तो कवी मुठ्ठी चना कवि कभी घी घना तो कभी मुट्टी चना याचा अर्थ काय होतो परिस्थिती सदा एक नाही राहते परिस्थिती सारखी एक सारखीच नाही राहते म्हणजे कवी घी घना तो कवी चना आ, करले सो काम भजले सोराम करले सो काम बजले सोराम म्हणजे एकनिष्ठ होकर कर्म और भक्ती करणा एकनिष्ठ होकर कर काम आणि भक्ती करणं म्हणजे करले सो काम बजले सो काम काज परय कुछ और है काज सौर कुछ और म्हणजे काज परे कुछ और है काज सरे कुछ और याचा अर्थ काय होतो दुनिया बडी स्वार्थी है कम काम निकाल कर मोह फरले ते बघा किती अर्थ एकदम सुंदर आहे या ठिकाणी काय पहा दुनिया स्वार्थी आहे काम तुमच्याकडून करून घेणार आणि तोंड फिरवणार म्हणजे काय की काज परे कुच और है काम वेगळं आहे आणि काज सय सरे कुच और काम निघाल्या या ठिकाणी तुम्ही काम झालं आ, की तुम्ही या ठिकाणी थोडक्यात आपण याला काय म्हणूया की कामापुरता मामा ठीके काम झालं की तुम्ही या ठिकाणी तोंड फिरवता अशा प्रकारे आहे काजे पर कुछ और आहे काज सौर कुच और आहे लक्षात ठेवा हो तुम्हाला जर वाचून समजत नसेल तर लक्षात हो हो ठेवा व्हिडिओ फक्त बघत चला कारण वाचून तुम्हाला याचे अर्थ व्यवस्थित लागणार नाही किंवा समजा मी जे काय अर्थ सांगून त्याच्यातून तुम्हाला अजून जास्त चांगलं पास समजेल किंवा तुमचा अर्थ वेगळाही पण निघू शकतो त्यामुळे थोडंसं हे लक्षात ठेवा वाचूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील असं नाही खोदा पहाड निकला निकली चुहिया अधिक परिश्रम से कम लाभ होणार अखरबुजी को खरबुजा रंग बदलता है खरबुजे को खरबुजा रंग बदलता याचा अर्थ काय होतो पहा स्पर्धावश काम करणं म्हणजे स्पर्धे अनुसार काम करणं म्हणजे या ठिकाणी वेळानुसार रंग बदलणं साथी को देखकर दुसरा साथी बी वैसाही व्यवहार करता म्हणजे एखादा मित्र जोडदार बघितला तर तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे व्यवहार करणं म्हणजे को देखकर खरबुजा रंग बदलताय ठीक आहे स्पर्धावश काम करणार खग जाणे जाणे खग ही की भाषा खग जाणे खग ही की भाषा म्हणजे मूर्ख व्यक्ती मूर्ख की बात ही समजताय खग जाणे खग की ही खग ही की भाषा तर मूर्ख व्यक्ती मूर्खाचीच या ठिकाणी भाषा समजतो खिशियानी बिल्ली खंबा खौसे किसी यानी बिल्ली खंबा खोसे म्हणजे शक्तिशाली पर वश न चलने के कारण कमजोर पर क्रोध करणार म्हणजे काय आपल्यापेक्षा शक्तिशाली एखादा व्यक्ती असेल त्याच्यावरती आपला काय हक्क नाही चालला नाही चालला तर आपण जे कमजोर असतात त्यांच्यावरती पहा राग करतो म्हणजे इकडला राग तिकडं करणं ठीक आहे आपल्या मराठीमध्ये शक्तिशाली सॉरी आणि बिल्ली खंबा खोसते ठीक आहे गागरमे सागर भरना गागर गागरमे सागर भरणा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे गागर गागरमे सागर भरणा म्हणजे थोडे मे बहुत कुछ कह देना म्हणजे थोडक्यात खूप जास्त बोलणं ठीक आहे गागरमे सागर भरना गुरु तो गुड रहे चेले शक्कर हो गए गुरु तो गुड रहे चेले शक्कर हो गए म्हणजे चेले का गुरु अधिक ज्ञानवान होना म्हणजे जो चेला चेला जो आहे शिष्य आहे तो गुरुपेक्षा अधिक ज्ञानवान हो ज्ञानी होणं किंवा हुशार होणं म्हणजे गुरु तो गुड रहे गुरु तो गुळच राहिला परंतु चेला हा साखर बनला ठीक आहे गवाह चुस्त मुद्दई सुस्त गवाह चुस्त मुद्दई सुस्त म्हणजे काय स्वयं की अपेक्षा दुसरं दुसरं का उसके लिए अधिक प्रयत्नशील होना म्हणजे स्वतःच्या स्वतः अपेक्षा स्वतःची अपेक्षा दुसऱ्यांसाठी आपण जास्त प्रयत्नशील होणं म्हणजे गवाह चुस्त मुदई सुस्त म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो पहा मराठीमध्ये त्या ठिकाणी आपलं तर काम नाही करत पण दुसऱ्यांसाठी किंवा याला आपण म्हणतो पहा बरोबर म्हणजे की अपेक्षा स्वतःच्या अपेक्षेपेक्षा दुसऱ्यांसाठी अधिक प्रयत्नशील असण म्हणजे गवाह सुस्त मुद्दई सुस्त ठीक आहे गुड खाये और गुल से परहेज गुड खाये और गुलगुलोसे परहेज म्हणजे छोटा ढोंग रचना म्हणजे खोटं या ठिकाणी सोंग करणं गुड खाये और गुलगुलोसे परहेज गावका जोगी जोगना आन गाव का सिद्ध पा गावका जोगी जोगना आन गावका सिद्ध म्हणजे स्थान पर सम्मान नाही होता आपल्या आपल्या जागेवरती कुठलाही सन्मान मिळत नाही किंवा आपण म्हणतो ना आपल्या गावामध्ये आपल्या किंमत नसे दुसरीकडे किंमत मिळते तसं गाव गावकी जोगी जोगना आण गाव का सिद्ध गरीबी तेरे तीन गरीब तेरे तीन नाम झुटा पापी बेमान म्हणजे गरीब तुझे तीन नाव आहेत झुटा पापी बेमान कारण गरीब म्हणलं की हे नाव आपल्याला पडतात जोटा आहे तो खोटा आहे पापी आहे बेमान याचा अर्थ काय होतो की गरीब ही सदैव दोष पडे मडे जाते हे निर्धनता सदैव अपमानित होत आहे बघा किती छान या ठिकाणी लोक आहे की गरीब तेरे तीन नाम झोटा पापी बेमान गरीब सदैव दोषी असतो निर्धनता कमी पैसे जर नसतील त्या ठिकाणी तो अपमानित होत असतो गुड दिए मरे तो जहर क्यू दे गुळ दिये मरे तो जहर क्यू दे म्हणजे जर गुळ दिला तर त्याने जर मरत असेल तर जहर विष कशाला द्यायचं से, से कार्य हो जाय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा घ्यायचा आहे की प्रेमाने जर एखादं काम होत असेल तो फिर दंड क्यू तर मग दंड का करायचा किंवा शिक्षा काय द्यायची प्रेमाने काम होत असेल तर म्हणजे गोड दिये मरे तो जहर क्यू दे ठीक आहे गंगा गये गंगादास यमुना गये यमुनादास गंगा गये गंगादास यमुना गये म्हणजे अवसरवादी होणार अवसरवादी होणार अवसरवादी म्हणजे काय संधीवादी ठीक आहे म्हणजे आपण संधीची वाट बघायची किंवा त्याला आपण म्हणू पहा एक संधी साधू ठीक आहे संधी साधू म्हणजे अवसरवादी होणार गंगा गये गंगादास यमुना गये यमुनादास नंतर गोदमे छोरा शहर मे डिंडोरा पा गोदमे छोरा शहर मे डिंडोरा काखेत कळसा गावाला वस्तू दूर खोजना ठीक आहे गरजते बादल बरसते नाही कहने वाले, शोर मचाने वाले कुछ करते नाही ठीक आहे एकदम साधो सोपे गुरु की जय जान पाणी पियो पिय पी छान पा गुरु गुरु की जय जान पाणी पिए छान म्हणजे अच्छी तरह समज बुजकर काम करणं अच्छी तरह समज बुजकर काम करणं अच्छित या ठिकाणी विचार करून काम करणं म्हणजे गुरु की जे जान पाणी पिये छान घर घर मिट्टी के चुल्हे घरी घरी या ठिकाणी मातीचे चुल्हे असतात सबकी एक सी स्थिती का होना सवी समान रूप से खोकले हे ठीके सवी सबकी एक स्थिती का होना सवी समान रूप से खोकले हे प्रत्येक जन या ठिकाणी आपापल्या परिस्थितीमध्ये आहे म्हणजे घर घर मिट्टी के चुल्हे घास से दोस्ती करतो करे तो क्या खाये घोडा जर घोडा म्हणजे गवता दोस्ती केली तर तो काय खाणार मजदुरी लेने में संकोच कैना म्हणजे मजदुरी लेने में संकोच कैना मजदूर लेणे म्हणजे काय जर या ठिकाणी आपण पैसेच नाही घेतले कोणाकडून सगळं जर फ्रीमध्ये केलं तर तुम्ही खाणार काय ठीक आहे घोडा घास दोस्ती करे तो क्या खाए मजदूर लेने में संकोच कैना म्हणून मजदुरी म्हणजे थोडक्यात पगार घेण्यामध्ये संकोच कसला घर का भेदी लंकाड आहे घर का भेदी लंकाड आहे म्हणजे घरेलू शत्रू प्रबल होत आहे जो घरचा जो शत्रू असतो ना तो एकदम प्रबल असतो घर का भेदी लंकाट आहे घर का मुर्गी घर की मुर्गी दाल बराबर घर की मुर्गी दाल बराबर म्हणजे अधिक परिचयचे सम्मान कम म्हणजे अधिक ओळख आहे परंतु त्यापेक्षा काही सम्मान कमी मिळत असेल घर की मुलगी दाल बराबर किंवा याचा दुसरा अर्थ होतो की घरेलू साधनो की साधनोंका मूल्यहीन होना म्हणजे काय घरचे जे आपण सामान असतो किंवा घरचे जे काही वस्तू असतील व्यक्ती असतील त्या ठिकाणी पण त्यांना किंमत नसते म्हणजे घरकी मुर्गी दाल बराबर असा ठिकाणी आपण म्हणू शकतो घर बैठे गंगा आना घर बैठे गंगा आना म्हणजे घरीच आपण बसलो तर या ठिकाणी किंवा याला आपण वेगळं असं म्हणू शकतो की देरे हरी पलंगावरी मराठीमध्ये हे मन आहे पा बिना प्रयत्न के लाभ सफलता मिना बिना प्रयत्न के लाभ सफलता म्हणजे प्रयत्न न करता तुम्हाला यश मिळालं पाहिजे घर बैठे गंगा आणा ना। घरमे नाही दाणे बुडिया चली बुनाने घर मे नाही दाना बुडिया चली बुनाने म्हणजे जुटा दिखावा करणं थोडेसे त्याच्या अर्थ वेगळे त्यामुळे लक्षात ठेवा आपण अर्थ वेगळा घेऊ शकतो पण ते तुमचं उत्तर चुकू शकतं गर्वे नाही दाना बुड्या चली बुनाणे म्हणजे जुटा दिखावा करणं म्हणजे घरात नाही दाना आणि आपण म्हणतो ना की मला बाजीराव म्हणा म्हणजे थोडक्यात घरामध्ये जाणार नाही आणि मग तुम्ही दिखावा काय करता ठीक आहे झुटा देखावा करणार याच्यामधून तुम्ही इंटरेस्टिंगली ह्या म्हणी घ्या फक्त अर्थ लक्षात ठेवायचं वस्तुष्ट अर्थ लक्षात ठेवा कारण तुम्हाला डायरेक्टली ते अर्थ विचारले जातात ठीक आहे कारण आपण जर वाचलं तर थोडस वेगळं निघतंय म्हणून ते लक्षात ठेवायचं जुठा दिखावा करणं म्हणजे घर मे नाही दाना बुडिया चिली बुनाणी पुढं बघा घर आये नाग न पूजे बॉबी पूजन जय घर मे आये नाग न पूजे घरामध्ये नाग येतो त्याची नाही पूजा केली बॉबी पूजन जय मग काय अवसर का लाभ न उठाकर उसकी खोजमे जाना म्हणजे अवसराची जी, जी काही संधी असणार आहे तर त्याचा तुम्ही फायदा नाही उठवला आणि तुम्ही दुसरी संधी हुडकायला जाता ठीक आहे तर घर आहे नाग न पूजे म्हणजे घरामध्ये जो नाग त्याला पूजायचं नाही आणि तुम्ही दुसऱ्याला जाऊन काय पूजन करायचं किंवा दुसऱ्याची पूजा करायची त्याच्या पाठीमागं पळायचं म्हणजे अवसर का लाभ न उठाकर उसकी खोजमे जाना याला आपण एक मराठीमध्ये अशी म्हण म्हणू शकतो की या ठिकाणी आगीतून फुपट्यात जाणं बरोबर असंही म्हणू शकतो घर का जोगी जोगना आन गाव का सिद्धपा घर का जोगी जोगना आता मग अशी एक वेगळीच होती बा अशाच प्रकारची होती आण गावका शिद्ध म्हणजे काय विद्वान का अपेक्षा अधिक सम्मान परिचित म्हणजे गावामध्ये तुम्हाला मान नसतो पण तुम्हाला बाहेरच्या गावामध्ये मान असतो तसंच या ठिकाणी जोगी जोगणा आण गावका शिद्ध म्हणजे विद्वान का आपणे घर की अपेक्षा बहार अधिक सन्मान मिळतो किंवा परिचित की अपेक्षा अपरिचित का विशेष आदर वेगळा अर्थ बघा की परिचित म्हणजे जो काही ओळखीचा आहे त्याच्यापेक्षा जो अनोळखी आहे त्याचा जास्त आदर केला जातो म्हणजे घर का जोगी जोगना गाव का सिद्ध नंतर चमडी जाय पर दमडी न जाय पा चमडी जाये पर दमडी न जाय म्हणजे बहुत कंजूश होणार पा काय अर्थ आहे पा बहुत कंजूश होणार चमडी जाय पर दमडी न जाय चलती का नाम गाडी काम का चलते रहना बनी बात के साथ साथी होते बनी बात के सॉरी बनी बात के सब साथी होते म्हणजे चलती का नाम गाडी म्हणजे एखादी जी तयार असणारी गोष्ट आहे तर त्याचे सगळेच पाच साथी असतात किंवा जर तुमची वेळ वाईट असेल तुमचं कोणी साथी नसतं तुमची चांगली वेळ असेल तर तुमचे सगळे साथी असतात जोडीदार असतात म्हणजे कामकाज चलते राहणार बनी बात के सब साथी होते नंतर बघा चंदन की चुटकी भली गाडी पा चंदन की चुटकी भली गाडी याचा अर्थ काय होतो पहा आजची वस्तू तो थोडी बी भली आजची वस्तू तो थोडी बी भली नंतर चार दिन की चांदणी फिर अंधेरी रात चार दिन की चांदनी फिर अंधेरी होतो पहा सुख का समय थोडाही होता आहे जो सुखाची वेळ असते ती थोडीच असते म्हणजे चार दिवस या ठिकाणी अमावश्या असा आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे सुखा समय थोडाही होता आहे चिकणे घडे पर पाणी ठरता चिकणे घडे पर पाणी ठरता म्हणजे निर्लज्ज पर किसी बात का असर नाही होता बरोबर ना पाणी जर उलट्या घागरेवरती पाणी असं आपण म्हणू शकतो ना उलट्या घागरीवरती पाणी म्हणजे निर्लजी एखाद्या व्यक्ती असतात त्याच्यावर कोणत्याच आपण गोष्टीचा किंवा बोलण्याचा प्रभाव पडत नाही चिराग तले अंधेरा पा। चिराग तले अंधेरा म्हणजे दुसरं को उपदेश देणार स्वयं अज्ञान मे रहना ठीक आहे दुसऱ्याला अज्ञान शिकवणं आपण या ठिकाणी अज्ञानी राहणं चिराग तले अंधेरा दुसरं का दुसरं को उपदेश देणार स्वयं अज्ञान मे रहना के पर निकलना के पर निकलना म्हणजे बुरा समय आने से पूर्व का नष्ट होणार पर निकलना म्हणजे काय एखादी जर वाईट वेळ आली तर पाठीमाची काय आपली चांगली असते ती नष्ट होऊन जाते म्हणजे पर नंतर चिलके घोसले मे मास कहा चिलके घोसले मे मास कहा का म्हणजे काय जी काय चिल असते गार असते गिदर असते त्याच्यामध्ये मास्क म्हणजे मटण कुठलं तर मग भुके के घर भोजन मिळणं असंभव होत आहे म्हणजे जर समजा एखादा भुके असेल भुके असेल म्हणजे त्याला भूक लागले असेल त्याच्या घरामध्ये जेवण मिळणार आहे का ते असंभव आहे म्हणजे चिलके गोसले में मास्क चुपडी और दो दो चुपडी और दो दो, दो म्हणजे लाभ मे लाभ होणा चुपडी और दो दो म्हणजे लाभ मे लाभ होना म्हणजे नफास नफा होणं चोरी का माल मोरीमे चोरी का माल मोरीमे म्हणजे बुरी कमाई बुरे कार्यो मे नष्ट होती तुम्ही जी बुरी कमाई वेगळ्या का मार्गांची काय करता ती वाईटच कामामध्ये नष्ट होती म्हणजे चोरी कामालोरी चोर का चोर की दाढीमे तीनका चोर की दाढीमे तीन का म्हणजे अपराधी की साशंकता होणार सॉरी सा, अपराधी का साशंकित होणार अपराधिक कार्यवश्य दोष प्रकट हो जात जा आहे जे अपराधी एखादं तुम्ही काम केलेलं असेल तर त्याच्यातून दोषच या ठिकाणी उत्पन्न होतात किंवा का साशंकित होणार चोरकी दाढीमे तिनका नंतर चोर चोर मोसेरे भाई चोर चोर भाई म्हणजे दुष्ट लोक प्राय एक जैसे होते हे जे दुष्ट लोक असतात ते सगळे एकसारखेच असतात होते हे एक से वाले लोगों में मित्रता होणार म्हणजे एकसारखे जे स्वभावाची व्यक्ती असतात त्यांच्यामध्येच मित्रता होते म्हणजे चोर चोर भाई चुचुंदर एक सिरमे चमिली तेल चुचंदर के सिरमे का तेल कातील चुचंदर के सिरमे चमिली तेल म्हणजे अयोग्य व्यक्ती के पास अच्छी वस्तू होणार अयोग्य व्यक्ती के पास अच्छी वस्तू होणार म्हणजे के का तेल अयोग्य व्यक्ती आहे परंतु त्याच्याकडे चांगली वस्तू असते छोटे मोहो बात छोटे मोहो बात म्हणजे से अधिक बाते करणार लायकीपेक्षा जास्त बोलणं जहा काम आवे सुई का करे तरवारी वारी जहा काम आवे सुई का करे तरवारी याचा अर्थ काय होतो छोटी वस्तू शे जहा काम निकलता आहे बडी वस्तू का उपयोग नाही होता म्हणजे ज्या ठिकाणी छोटी वस्तूची गरज असेल काम होत असेल तर मोठ्या वस्तूची काय गरज म्हणजे जहा काम आवे सुई म्हणजे ज्या ठिकाणी सुई कामाला येते तर त्या ठिकाणी तलवारीचं तलवारीचं काय काम म्हणजे छोटी वस्तूशी जहा काम निकलता हे वहा बडी वस्तू का उपयोग नाही होता जन्मे रहकर कर मगरसे वैर जलमे रहकर पाण्यात राहून मगरशी वैर म्हणजे बडे आश्रयदाता असे दुश्मनी ठीक नाही एखादा आश्रयदाता असेल जब तक सास, रहना। जीवन आशावादी रहना में। जब तक, सास तब तक आस जंगल मे नाचा किसने देखा जंगलामध्ये मोर नाचला कुणी बघितलं दुसरं के सामने उपस्थित पर ही गुणोंकी कद्र होती आहे म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी तुमचे गुण दुसऱ्यांच्या समोर दाखवले तरच तुमच्या गुणांची कदर होणार म्हणजे जंगल मे मोर नाचा की म्हणजे जंगलामध्ये एखादा तुम्ही कुठेच म्हणजे लोकांच्या समोर तुमचे गुण नाही दाखवले तर त्याची कदर कोण करणार नाही गुणोंगा प्रदर्शन उपयुक्त स्थान पर करणार म्हणजे जे तुमचे गुण असतील त्याचं प्रदर्शन उपयुक्त ठिकाणीच करणं जंगलामध्ये करून किंवा या ठिकाणी जिथं व्यक्ती नसतील किंवा जिथं उपयुक्त व्यक्ती नसतील तर त्या ठिकाणी करून काही उपयोग नाही जननी जन्म जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरीय शिपा जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरियशी याचा अर्थ काय होतो पहा मातृभूमी का महत्व स्वर्ग से बी बडकर हे मातृभूमीचे जे महत्व आहे ते स्वर्गापेक्षाही जास्त आहे जननी जन्मभूमीच स्वर्गदपी गरियेशी मातृभूमी का महत्व स्वर्गसे बडकर हे जहा मुर्गा नाही बोलता जहा मुर्गा नाही बोलता वहा क्या सवेरा नाही होता ज्या ठिकाणी म्हणजे जो कोंबडा आहे तो आरवत नाही त्या ठिकाणी काही सकाळ होत नाही का किसी के बिना कोई काम नाही रुकता कोई अपरिहार्य नाही आहे कोणाच्याच शिवाय कोणतंच काम तुमचं थांबत नाही कोणीच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये हा अपरिहार्य नाही किंवा तो कंपल्सरी नाही मुर्गा जहा मुर्गा नाही बोलता व्हा क्या सवेरा नाही होता याचा अर्थ असा आहे जहा न पोहचे रवी वहा पोहोचे कवी जहा न पोहचे रवी म्हणजे ज्या ठिकाणी रवी पोहचत नाही त्या ठिकाणी कवी पोहोचतो म्हणजे काय कवी दूर की बात सोचता आहे कवी दूर की बात सोचता आहे सीमातीत कल्पना करणार सीमातीत कल्पना कर याचा दुसरा अर्थ काय होत सीमातीत म्हणजे मर्यादितच विचार करणं किंवा कवी खूप लांबचा या ठिकाणी करतो कवी दूर की आहे सीमातीत कल्पना करणं म्हणजे जहा न पोहोचे रवी वहा पोहोचे कवी जाके पैर न फटी बिवाई तो क्या जाने पीर जरा पीर पराई बघा जाके के पैर न फटे बिवाई तो तो क्या पीर पीरपराई जिसने कभी दुःख नाही देखा व दुसरों का दुःख क्या अनुभव करे म्हणजे एखाद्याने दुःखच नाही बघितलं तर त्यांनी ते त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळणार म्हणजे जाके न फट्टी बिवाई तो क्या जाने पीर पराई जाकी रही भावना जैसी जाकी रही भावना जैसी हरी मुरत देखी तीन तैसी पा जाकी रही भावना जैसी हरी मुरत देखी तीन तैसी याचा अर्थ काय होतो पहा भावनानुकूल म्हणजे प्राप्ती का होणार औरंगो देखना भावनानुकूल को देखना किंवा प्राप्ति का होना और को देखना जाकी रही भावना जैसी मूर्ति देखी तीन तशी तर अशा पद्धतीने हे आपण एक एक ते शंभर पा जे लोक व्यक्ती आहे ज्या मणी आहे त्या बघितल्या लक्षात ठेवा मनी, मनी खूप तुम्हाला एक एक मार्क पाऊन जाणार आहेत पेपर एक मध्ये एक पेपर दोन मध्ये एक कारण लक्षात ठेवा बऱ्याच तुमच्या आता लक्षात आला असेल की आपण खूप मणी बघितल्या शंभर मणी बघितल्या काहींचे अर्थ थोडेसे वेगळे असतात आणि हेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि मग आपला असं वाटतं की याचा अर्थ असा निघतो आणि त्यामुळे हे सोप्प आहे साधं सोप्पं आहे आणि मग साधं सोपं जे असणार आहे त्याचे मार्क आपल्याकडून गेले नाहीत पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी जे लोकोक्ती आहे त्या बघितल्या तर लोकोक्तिया बघा अशाच प्रकारचे तुम्हाला पुढील सुद्धा व्हिडिओ मिळतील पाहिजे लोक असतील मोहरेचे असतील किंवा तुम्हाला समानार्थी विरोधात शब्द त्याचेही मिळतील त्यामुळे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब पाहिजे तर चॅनल सबस्क्राईब करा बालमान्यशास्त्र अध्यापनशास्त्र सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत सगळे व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता परिसर अभ्यास समाज सुद्धा व्हिडिओज अवेलेबल आहेत तेही पण बघू शकता आणि आपले लाईव्ह सेशन सुद्धा होतात युट्यूबला तेही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही टेस्ट सिरीजही पण जॉईन करू शकता व्हिडिओ कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍप्लिकेशन घा घ्या किंवा वेबसाईटवरती जाऊन साईन अप करा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला टेसरीच्या प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं प्रॅक्टिस तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची समज येते तर लक्षात ठेवा तुम्ही आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल तुम्हाला असं वाटतं की अरे हे मुहावरे किंवा जे लोक होते ते खूप सोपे आहेत परंतु तुम्हाला ज्यावेळेस त्याचा अर्थ समजतो त्याच वेळेस ते सोप्या असतात जर तुम्हाला त्याचा अर्थच नाही समजला तर मग मात्र तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही तुम्ही साधे साधे मार्क या ठिकाणी चुकवणार हे लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तुम्ही ते ठरवू शकता तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद